असं नाही की रेडिओ सहजच ऐकत राहूया, चला काही चांगलं ऐकूया। मित्रांनो, कधी कधी चांगल्या कामासाठी खोटं बोलावं लागत असेल तर ते असत्य बोलणंही क्षम्य असतं। नमस्कार, 90.4 ग्रीन FM मी आहे प्रतिमा। चला काही चांगलं ऐकूया। एक ऋषी आपल्या झोपडीच्या बाहेर मंत्र पठन करीत बसले होते। त्याच वेळेस एक हरिण पळत पळत येऊन झोपडीत शिरले। त्याच्या मागोमाग एक वाघही आला। हरिण दिसत नाही हे पाहून त्या वाघाने ऋषींना विचारले, गुरुदेव, आपण माझी शिकार येथून जाताना पाहिली का? महर्षी मोठ्या पेच प्रसंगात सापडले। ते सत्यवादी होते, खोटे बोलणे त्यांना माहीत नव्हते। खरे बोलावे तर शरण आलेल्या निर्दोष प्राण्याची त्याच्या भक्षकाकडून हत्या होईल आणि त्याचे पाप आपल्याला लागेल। खोटे बोलावे तर एक महान अपराध होईल, अशी बिकट समस्या त्यांच्यापुढे निर्माण झाली। काय उत्तर द्यावे त्यांना तर समजेच ना। वाघाने पुन्हा त्यांना प्रश्न विचारला। ऋषींना एकदम उत्तर सुचले। ते म्हणाले, हे वनराजा, मी तुला कसे आणि कोणत्या प्रकारे सांगू? पाहण्याचे काम माझे डोळे करतात, तर बोलण्याचे काम माझे तोंड करते। डोळे बोलू शकत नाहीत, तोंड पाहू शकत नाही। तू बोलणाऱ्या तोंडाला प्रश्न करीत आहेस की हरिण पाहिले आहेस का? जे पाहू शकत नाही ते त्याचे उत्तर कसे देणार? तसेच ज्यांनी पाहिले ते डोळे कसे बोलणार? अशा विचित्र परिस्थितीमुळे तुझ्या प्रश्नाचे मी उत्तर देऊ शकणार नाही, मला ते जमणार नाही। आपल्या भक्षाचा ठाव ठिकाणा न समजल्यामुळे तो वाघ निघून गेला, पण महर्षीच्या मुखातून निघालेल्या त्या शब्दांनी, त्या पाठीमागच्या विचारांनी एक नवीन शास्त्र जन्माला आले, त्याचे नाव तर्कशास्त्र। मित्रांनो, सत्य बोलणे चांगले, पण असत्य बोलूनही हितकारक कल्याणकारक घटना घडत असेल, नाहक होणारी निरपराधी जीवाची निर्घुण हत्या टळत असेल, तर असत्य बोलणेही क्षम्य ठरते। सारासार किंवा तारतम्य विचार करूनच ते ठरवावे लागते। त्यामुळं असा विचार अर्थात सारासार विचार करायला शिका, आणि जगायचं तर असं जगा की लोकांनी तुमच्याकडे बघून जगायला शिकलं पाहिजे। आणि लक्षात घ्या, जर तुम्ही काही चांगलं ऐकत आहात तर निश्चितच ग्रीन FM ऐकत आहात। पुन्हा भेटूयात एका नव्या गोष्टीसह, तोपर्यंत नमस्कार। चला काही चांगलं ऐकूया।